नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय मोठी बातमी। दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू असतानाच आता शिवाजी पार्क दसरा मेळाव्याला कोणालाच मिळणार नाही असा निर्णय महापालिकेनं घेतलाय। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विधी तज्ज्ञांशी सल्लामसलत करून पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे। महापालिकेकडून शिवसेना आणि शिंदे गट यांना परवानगी नाकारल्याचं पत्र पाठवण्यात आलेलं आहे। तर मुंबई महापालिका आयुक्त परिमंडळ दोन यांनी परवानगी नाकारल्याचं पत्र दोन्ही गटांना दिलंय। मुंबई महापालिकेनं मुंबई पोलिसांकडून अभिप्राय मागवला होता, तर दसरा मेळाव्याला परवानगी देता येईल का या संदर्भात अभिप्राय मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आणि मुंबई पोलिसांनी दिलेल्या अभिप्रायावरून दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याचं मुंबई महापालिकेकडून पत्रात सांगण्यात आलेलं आहे। तर या पत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ते पाहूयात। दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला होता। त्यासाठी कोणत्याही एका अर्जदाराला दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिल्यास त्यामधून शिवाजी पार्कच्या संवेदनशील परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्या अनुषंगाने दसरा मेळावा साजरा करण्याकरता प्राप्त झालेला अर्ज हा नामंजूर करण्यात येतोय असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवर आवाज बंद का असाच प्रश्न उपस्थित होतोय। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे, आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, बीएमसीनं दोन्ही गटांसाठी ही परवानगी नाकारली आहे। अगदी खरे, पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी एक प्रसंग निर्माण झाला होता। मुंबई महानगरपालिकेच्या जी नॉर्थ विभागाच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे येतं आणि यावरच दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून, मग ते शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांकडून करण्यात आलेला होता। दरवर्षी आमदार सदा सरवणकरजे त्या भागाचे प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या ते अर्ज करत होते, परंतु यावेळेला ते आता शिंदे गटाकडे असल्यामुळं त्यांनी शिंदे गटाच्या वतीनं अर्ज केलेला होता आणि शिवसेनेच्या वतीनं सुद्धा अर्ज करण्यात आलेला होता। हे दोन्ही अर्जांवर नेमका हे मैदान कुणाला मिळेल यावरून वाद सुरू होता, कारण हे दसरा मेळाव्यासाठी राखीव असं मैदान आहे आणि त्यामुळे शिवसेना नेमकं कोणाची हा मुद्दा जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे आणि त्या निर्णय त्याबद्दलचा निर्णय अजून अंतिम झालेला नाही, त्यामुळे हा नेमका कोण गटाला द्यावा असा तेच प्रसंग निर्माण झालेला होता मुंबई महानगरपालिकेसमोर। मुंबई महानगरपालिकेनं विधी खात्याकडून, त्यांचं जे विधी विभाग आहे त्यांच्याकडनं पर्याय त्यांच्याकडनं अभिप्राय मागवलेला होता आणि त्याचबरोबर मुंबई पोलिसांकडनं सुद्धा अभिप्राय मागवला होता आणि दोन्ही अभिप्रायानुसार हा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतलेला आहे। दोन्हीपैकी कुठल्याही गटाला जर ही परवानगी दिली गेली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। मुंबईचा दादर परिसर हा दोन्ही गटांकरिता असा संवेदनशील असा भाग आहे। काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं होतं की गणेशोत्सवाच्या मिरवणुकीवरून वाद झाला होता आणि ते प्रकरण हाणामारीवरून पोलीस ठाण्यातील तक्रारीपर्यंत गेलेलं होतं। तसाच काही प्रकार दसरा मेळाव्याच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतो आणि याची कुठे ना कुठे मुंबई पोलीस प्रशासनाला कल्पना आहे। तशा पद्धतीची वक्तव्य सुद्धा काही शिवसेनेच्या नेत्यांकडनं झालेली होती आणि त्यामुळेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही परवानगी नाकारण्यात आल्याचं या पत्रामध्ये स्पष्ट स्वरूपात म्हटलेलं आहे। आणि असंच पत्र दुसऱ्या गटाला सुद्धा गेलेलं असेल, परंतु ते न्यूज 18 लोकमतच्या हाती अजून लागलेलं नाही। परंतु दोन्ही गटापैकी कुठल्याही एका गटाला परवानगी दिली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून ही परवानगी नाकारण्यात आहे असं स्पष्ट या पत्रात म्हटलेलं आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की दोन्ही गटाला ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे। निश्चितच प्रणाली, मात्र आपण पाहिलं तर शिंदे गटाकडे आधीच एक पर्याय उपलब्ध आहे, मात्र आता ठाकरे गटाकडे नेमका काय पर्याय उपलब्ध असेल? पण खरं तर या संदर्भामध्ये खासदार अरविंद सावंत यांना विचारणा केलेली होती, परंतु त्यांचं असं म्हणणं पडलं की आता जेव्हा शिंदे गटाला एक जागा दिलेली आहे तर आता छत्रपती शिवाजी महाराज थोडस थांबवतोय। शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत। शिवतीर्थावर शेवटी दसरा मेळावा होणार नाही हे तुम्हाला मान्य आहे का? महापालिकेने कळवलंय आणि आम्ही कोर्टात ऑलरेडी गेलेलो आहोत। रडीचा आणि कळीचा डाव महाराष्ट्रात आणि मुंबईत शिवसेनेबद्दल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्यातून फोडून घेतलेल्या लोकांकडनं ती स्क्रिप्ट वाचून घेत आहेत। मुळामध्ये बीकेसी मध्ये पण आम्ही मागितलं होतं की चला हरकत नाही शिवाजी पार्कवर आहे, पण तिथेही एक बनावट कंपनी घुसवून तिथे नाकारलं।
स्वतः बीकेसी मध्ये ऑलरेडी परवानगी घेऊन बसलेत, तरी मुद्दाम शिवाजी पार्क मध्ये परत मागितले. याचा अर्थ कळतो, कळीचा आणि रडीचा डाव खेळायचाच आहे. मग या लॉ अँड ऑर्डर बिघडू नये म्हणून पक्षप्रभू उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे जे काही प्रयत्न करतायत, ते संयम 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 किती राखायचा, चारी बाजूनी कोंडीच करणं. अरे काय लोकशाही आहे ना, ज्या 56 वर्षामध्ये एक झेंडा एक मैदान एक नेता आणि एक मैदान असं जे केलेलं परंपरा, आपण परंपरा म्हणू, आणि दसरा ही 2 वर्ष सोडली तर बाकी वेळेला तिथेच झालेले. आणि ज्या 6 प्रोग्राम महानगरपालिकेमध्ये येतात त्या मैदानाचे, त्याच्यामध्ये हा दसरा मेळावा आहे. पण आता इतका प्रेशर आहे मुंबई महानगरपालिकेवर, ते दिसत आहे. आणि प्रेशर खाली येऊन त्यांनी ते नाकारले. बर, गणपतीमध्ये मुद्दाम हुल्लडबाजी करून लॉ अँड ऑर्डर कशी बिघडेल ह्याची तंतोतंत सरवणकरांकडनं काळजी घेतली गेली आणि ती बिघडवलीच. स्वतः पिस्तूल त्यांचा आता जमा झालंय. म्हणजे तुम्ही मुंबईकरांना किंवा महाराष्ट्राला सगळ्यांना गृहित धरून जे आम्ही करू ते इतकं इतकं मला नाही वाटत मोगलांच्या राज्यात पण इतकी दडपशाही झाली होती. बर किशोरी ताई, मात्र बीएमसीने तर परवानगी नाकारलेली आहे, तुम्ही न्यायालयात गेलायत, निर्णय येईल तेव्हा येईल, मात्र आता तुमच्या समोर कोणते पर्याय आहेत? नाही ते मी नाही सांगू शकणार, कारण ते माझे पक्षप्रमुखच सांगू शकतील. जे काही पर्याय आहे ते सचिव आणि पक्षप्रमुख डिस्कस करतात, ते सांगतीलच. आम्हाला जो आदेश येईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन होईल. बर किशोरीताई, आणखी एक इंटरेस्टिंग मुद्दा, खरं तर सुरुवातीला खरी शिवसेना कोणाची यावरून परवानगी देता येत नाही अशी चर्चा होती असं म्हटलं जात होतं, मात्र आता परवानगी नाकारताना शिवाजी पार्कचा परिसर हा संवेदनशील आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असं स्पष्टपणे या पत्रात उल्लेख करण्यात आलाय. नाही नाही, महानगरपालिकेचं हे बरोबर आहे, तशी परिस्थिती निर्माण केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडे अधिकाऱ्यांवर दाब देऊन, जसं आपण म्हणतो ना कानपट्टीवर लावून, तसं करून ठेवलेलं असेल तर ते काय करणार. आणि संवेदनशील छत्रपती शिवाजी पार्क मैदान आहेच, परंतु याच्या आधी सुद्धा हीच शिवसेनेचे लाखाची संख्या घेऊन मैदानावरती सभा झाल्या, तेव्हा लॉ अँड ऑर्डर बिघडली नाही, बिघडवू दिली पण नाही. पण ज्या पद्धतीने आमच्याच घरातना फुटून गेलेल्या लोकांना उकसवून ते मागायचं मागितलं सांगितलं गेलंय, या सगळ्या भाजपच्या स्क्रिप्ट आहे. किशोरीताई माफ करा, थोडं थांबवते आपल्यासोबत. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेताई देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. शीतलताई नमस्कार. शिवतीर्थावर शेवटी दसरा मेळावा होणार नाही हे तुम्हाला मान्य आहे का? कसं आहे, आमची पण इच्छा होती की माननीय बाळासाहेबांचे विचार हे दसरा मेळाव्या मधून शिवाजी शिवतीर्थावरूनच सांगितले जावेत, परंतु जर मुंबई महानगरपालिकेने अर्थातच प्रशासनाने जर काही निर्णय घेतला असेल तर तो प्रशासनाचा निर्णय हे मान्य करणं हे मला वाटतं योग्य राहील. आणि या संदर्भात जर कोर्टात गेलेले आहेत उद्धव गट असं आम्ही ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे जो काही प्रशासन किंवा न्यायालय निर्णय घेईल तो आम्ही नक्कीच मान्य करू, कारण आमचा कोर्टावर आणि प्रशासनावर विश्वास आहे. त्याच्यामुळे त्यांना कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही कृत्य हे आमच्याकडून होणार नाही. परंतु शिवतीर्थावरून माननीय बाळासाहेबांचे विचार हे संपूर्ण महाराष्ट्राला ऐकवावेत अशी आमची इच्छा होती, कारण सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार हे या शिवतीर्थावरून ऐकायला लागू आहेत अशी ही आमची इच्छा होती. धन्यवाद. बर शीतलताई धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर आपण पाहतोय ठाकरे आणि शिंदे गटाला परवानगी नाकारलेली आहे, बीएमसीनं दोन्ही गटांना पत्र पाठवलेले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेमुळे ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू असताना शिवाजी पार्क दसरा मेळाव्याला कुणालाच परवानगी मिळणार नाही असा निर्णय बीएमसीनं घेतलेला आहे.
वळूयात पुढच्या बातमीकडे. एक मोठी बातमी, राज्यभरात ईडी आणि एनआयएनं छापेमारी सुरू केलेली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये हे धाडस सत्र सुरू आहे. औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई या ठिकाणी एटीएसनं छापेमारी केलेली आहे. तर संपूर्ण देशात एनआयएच्या नेतृत्वात सर्वत्र छापेमारी सुरू असल्याचं कळतं. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. राज्यभरात पीएफआय एनआयएच्या रडारवर आलेली आहे. राज्यात ईडी आणि एनआयएकडून छापा टाकण्यात आलेला आहे. तर औरंगाबाद, पुणे, कोल्हापूरमध्ये देखील छापेमारी करण्यात आलेली आहे. टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवण्यासंदर्भात हे धाडस सत्र सुरू करण्यात आलेलं आहे. बीड, परभणी, नांदेडमध्ये देखील छापे टाकण्यात आले. तर जळगाव, जालना आणि मालेगावमध्ये देखील धाडस सत्र सुरू करण्यात आलेलं आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. राज्यभरात पीएफआय एनआयएच्या रडारवर आलेली आहे. टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवण्यासंदर्भात पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर देशभरात मोठी कारवाई होते आणि यात महाराष्ट्रातील पुणे मुंबईत देखील जोरदार कारवाई पाहायला मिळते. पीएफआय संदर्भात पुण्यात 4 ठिकाणी छापेमारी सुरू असून पीएफआयचे नेते राजी अहमद खान यांच्या कोंढव्यातील घरावर कारवाई करण्यात आलेली आहे. पीएफआयशी संबंधित गुन्ह्यात एनआयए, जीएसटी, ईडी आणि महाराष्ट्र एटीएस यांची संयुक्त कारवाई सुरू आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत पीएफआयच्या 20 जणांना अटक करण्यात आलेली आहे. एनआयएनी काल याच परिसरात छापेमारी केली होती आणि पीएफआयचं हे पुराणं ऑफिस आहे, जुनं म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी इथं पीएफआयचं वरती ऑफिस होतं. रजिक खान म्हणून रजिक अहमद खान हा पीएफआयचा इथला जो मोरख्या आहे तो इथं चालवायचा. ही जी जमात इस्लाम हिंद संघटना याच्या वरती ते ऑफिस होतं, याच्या खाली नाही. याच्या इथं वरती ह्या गोडाऊनमधनं एनआयएने काल प्रिंटर आणि इतर साहित्य जप्त केलेलं आहे आणि कारवाई इथून घेऊन गेलेले. एनआयए आपल्याला माहिती पीएफआय म्हणजे पीपल फ्रंट्स ऑफ इंडिया ही जी कट्टरवादी संघटना आहे ती आपल्या ऑफिस समोर कधी पाटी लावत नाही. म्हणून इथंच पण 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी दोन तीन महिन्यापूर्वी इथंच त्यांचं ऑफिस होतं. इथून त्यांनी ते ऑफिस हलवलं आणि नंतर दुसरीकडे घेऊन गेलेले आहेत. पण काल एनआयएने इथंच कारवाई करून त्या दोघांना तर ताब्यात घेतलंच, कयूम शेख आणि रजक अहमद शेखला आणि इथून प्रिंटर घेऊन गेलेले आहे एनआयएवाले. त्यामुळे आता पुढचा तपास कसा होतो आणि त्यात आणखी काय काय सापडतं हे पाहणं थोडं आणखी औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, कोंढवा. तर पुण्यामध्ये 4 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे. एनआयए, ईडी, जीएसटी आणि एटीएसनं ही संयुक्त कारवाई केलेली आहे. 4 ठिकाणी पुण्यामध्ये छापसत्र पार पडलेलं आहे. महाराष्ट्रातून पीएफआयच्या 20 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचते. न्यूज 18 लोकमतवर ही मोठी अपडेट तुम्ही पाहताय. तिकडे नवी मुंबईतील नेरूळच्या सेक्टर 23 मधील सिवूड दारावे गावात देखील एनआयएनं धाड टाकलेली आहे. एनआयएच्या टीमनं मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर रात्री 3 छापेमारी सुरू केली आहे आणि नवी मुंबईतील नेरूळमध्ये देखील एनआयएनं छापा टाकला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. रात्री 3 दारावे गावात ही धाड टाकण्यात आलेली आहे. तिकडे औरंगाबाद शहरात देखील एटीएसनं धाडी टाकलेले आहेत. शहरात 4-5 ठिकाणी एटीएसनं धाडी टाकल्या. टेरर फंडिंग प्रकरणात या धाडी पडल्याची माहिती आहे. औरंगाबाद मधून दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते. किराडपुरा आणि कटकट इथून एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे. मोहम्मद फैजल नावाच्या एकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर फैजल हा फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता आणि या आधी देखील एटीएसनं त्याला ताब्यात घेतलं होतं. तर काही जणांची चौकशी सुरू असल्याचं कळत आहे. मुंबई आणि पुण्यातील युनिट कडून हे धाडस सत्र सुरू आहे. इकडे मालेगावात ईडी एनआयएनं छापा टाकला असून पीएफआय संघटनेच्या एका सदस्याला पहाटे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. सैफू रहमान असं ताब्यात घेण्यात आलेल्याचं नाव आहे. देशभरात एनआयएकडून ही मोठी कारवाई सुरू आहे.
मालेगावात देखील ईडीने छापा टाकलेला आहे। एनआयएने देखील मोठी कारवाई केली आहे। पीएफआय संघटनेचा एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। सैफू रहमान असं या ताब्यात घेण्यात आलेल्याचं नाव आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। कार्यक्रमात ते बोलत होते। कोल्हापूर पाठोपाठ त्र्यंबकेश्वर मध्ये देखील पेड दर्शनावरून वाद सुरू आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरात पेड दर्शनासाठी 200 रुपये घेण्यास माजी विश्वस्तांनी विरोध केलाय। त्यामुळे माजी विश्वस्तांनी पेड दर्शनाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे। मनमाडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला असून नद्यांना पूर आलेला आहे। मुसळधार पावसामुळे ढाबळी पिंपळगाव इथला बंधारा फुटला, यामुळे परिसरातील अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये पाणी शिरले। दरम्यान प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। गोंदियात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे नदी ओढ्यांचा प्रवाह वाढला असून पूरस्थिती निर्माण झाली। काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। दरम्यान मंगळवारी नाल्यामध्ये एक जण बुडाला, त्याचा अजूनही शोध सुरू आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये मुसळधार पाऊस झाला। अतिवृष्टीमुळे देवरपाडे नाळेतील बंधाऱ्याला भगदाड पडलं, त्यामुळे परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून पिकं वाहून गेली आहेत। वर्ध्यात आर्वी तालुक्यातील चार गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। वादळामुळे अनेक घरांचं छप्पर उडाले तर शेतातील पिकांना देखील फटका बसला। काही ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडलेले आहेत, त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला। मावळमध्ये मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं उघडीप घेतली आहे, त्यामुळे मावळमध्ये सर्वत्र धुकं पसरल्याचं पाहायला मिळत आहे। थंडगार वारे आणि दाट धुकं यामुळे मावळचं वातावरण आल्हाददायक वाटतंय। मात्र या धुक्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। सोलापुरातील बार्शी तालुक्यात 2 महिन्यांपासून जोरदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मात्र प्रशासनानं बार्शीतील शेलगाव हे अतिवृष्टी योजनेतून वगळलेलं आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत गाव बंद ठेवून जलसमाधी घेण्याचा इशारा प्रशासनाला दिलाय। बीडच्या आष्टी तालुक्यातील सराटे वडगाव आनंदवाडी या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला। उडीद, मूग, कापूस आणि तूर ही पिकं पाण्याखाली गेली आहेत, त्यामुळे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील मंजरथसह 32 गावात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं। या प्रकरणी लवकरात लवकर पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बारामतीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आलेला आहे। नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यासाठी ही विशेष मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे। त्याअंतर्गत गारपिटीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचं वाटप करण्यात आलं। सोलापूरच्या मंद्रूपमध्ये 7-12 उतारा कोरा करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांनी 2 दिवसांपासून ठिय्या आंदोलन केलंय। या शेतकऱ्यांच्या जमिनीवर मंद्रूप औद्योगिक भूसंपादन अशा नोंदी करण्यात आलेल्या आहेत आणि या नोंदी रद्द करून 7-12 उतारा कोरा करून देण्याच्या मागणीसाठी 88 शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं। भंडारा जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। सततच्या पावसामुळे कापूस पिकाची वाढ खुंटली असून पीक धोक्यात आलंय। वाशिमच्या मानोरा शहरात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। यावेळी रमेश महाराज यांनी लोटांगण घालत रास्ता रोको केला। कांद्याच्या भावात होत असलेल्या घसरणीचा निषेध करत सटाण्यामध्ये राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। गळ्यामध्ये कांद्याची माळ घालून आणि रस्त्यावर कांदे ओतून शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सततच्या पावसामुळे सीताफळ आणि अंजीर पिकावर तांबेरा आणि लाल कोळी रोगा ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलतात, थेट जाऊयात। मुख्यमध्ये उद्धव ठाकरे यांचा गट हा 5 नंबरवर गेल्यामुळं
ते निराश झाले आणि भारतीय जनता पक्ष हे पक्षाचे 294 सरपंच विजयी झाले, त्यामुळे ते निराश आहेत आणि निराशापोटी ते वारंवार माझ्या नावाचा उल्लेख करतात। ते आता निराशेत आहे, ते आता काहीतरी समोर मीडियासमोर मीडियाची स्पेस घेण्याकरता असे वक्तव्य करतात। आम्ही आजही आणि उद्याही भारतीय जनता पार्टी, उद्याही जर निवडणूक झाली तरी महाराष्ट्रात नंबर एक चा पक्ष राहणार आहे। नाही, ते अत्यंत वाईट मनस्थितीमध्ये आहे आणि भावचंडलेल्या परिस्थितीमध्ये असे विधान करता है। माननीय अमित भाई बद्दल सुद्धा त्यांनी त्यांच्याकडून असे विधान अपेक्षित नाही आहे, पण भारतीय जनता पार्टी त्यांना योग्य वेळी उत्तर देईल। त्यांनी 2.5 वर्ष तेज केला आहे, महाविकास आघाडी सरकार असताना त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा उद्देशच हा आहे की व्यक्तिगत टीका करणे, 2.5 वर्षात त्यांनी तेच काम केलं। आणि आता बघा, आमचं कुटुंब आमची जबाबदारी, मुंबईमध्ये जे पोस्टर लागले आहे ठाकरे परिवाराव्यतिरिक्त कोणी दिसत नाही, त्यामुळे आमचे कुटुंब आमची जबाबदारी ते काम करताय आणि 2.5 वर्षात जे त्यांनी सूड भावना वापरून विरोधकांना त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला, आताही ते सुधारलेले नाही आहेत। अजूनही ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि काँग्रेसच्या विचाराने जे सूडबुद्धीचं राजकारण करतायत, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारला, त्यातनं त्याला ही सूडबुद्धी आली आहे। आणि त्यामुळे त्यांचं सूडबुद्धीचं राजकारण हे फार काळ टिकणार नाही, ते स्वतःला संपवत आहेत असं करून असं मला वाटतं। तेजस ठाकरे यांचे करतात, त्यांचे पण बॅनर पोस्टर लागलेले आहेत। माझं कुटुंब माझी जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारी, फक्त आम्ही 4 राहू, बाकी कोणीच राहणार नाही। आता 40 गेले, अजून जे काही राहिले आहे ते जातील, ही परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि त्यामुळे त्यांना आता भीतीपोटी, जेव्हा एखादा व्यक्ती खूप घाबरतो, घाबरल्यापोटी मोठ्या मोठ्याने बोलतो, त्या पद्धतीने भीती दाखवण्याकरता, भीती जे मनात असतं ती बाहेर दिसू नये आणि म्हणून मग जोराजोरानं व्यक्ती बोलतो, त्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे आतमधली भीती बाहेर दिसू नये म्हणून त्या ठिकाणी असे वक्तव्य करतायत। कालच्या कार्यक्रमामध्ये संजय राऊत यांची खाली खुर्ची घेऊन नाही, मला वाटतं मी सांगितलं ना, त्यांची प्रत्येक कृती ही निराशाजनक आहे, आतमधून घाबरलेले आहे, घाबरलेल्या अवस्थेत ते या पद्धतीने बोलत आहेत। मला वाटतं आता त्याच्यावर खूप काही बोलण्याचा अर्थ नाही आहे, ते आता इतके खाली गेले आहेत, व्यक्तिगत टीकेला त्यांनी जास्त महत्व दिलं आहे। तर भाजपच राज्यात एक नंबरचा पक्ष आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना चिंताग्रस्त होऊन टीका करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। शिवसेनेकडून वैयक्तिक टीका केली जाते, मात्र भाजपच हा राज्यात एक नंबरचा पक्ष असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। शिवसेनेकडून केवळ व्यक्तिगत टीका होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। मला असं वाटतं की या संदर्भात लवकरच पूर्ण माहिती आपल्याला मिळेल आणि जी काही छापेमारी चाललेली आहे ती कोऑर्डिनेटेड अशा प्रकारची ही संपूर्ण ॲक्शन आहे। या ॲक्शनवर सध्या बोलणं उचित होणार नाही, योग्य वेळी मी बोलेन। उद्धव ठाकरेंनी काल भाषणामध्ये म्हटलंय की जर हिंमत असेल तर महिन्याभरामध्ये महानगरपालिका आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका घेऊन जातो। कालचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्य रुदन होतं। माझा सवाल त्यांना असा आहे, आम्ही तर लेजिटिमेटली आणि लीगली निवडून आलो, मात्र ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर तुम्ही खुपसला, त्यावेळी का राजीनामे दिले नाही, त्यावेळी का निवडणुका घेतल्या नाहीत? तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आला नव्हता, तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होतात, मोदीजींचा फोटो लावून निवडून आला होतात। हिंमत होती तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचं असतं, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं असतं। त्यामुळे मला असं वाटतं की कालचं जे भाषण होतं निराशेचं भाषण होतं, ते असंही म्हणाले की देवेंद्र फडणवीसांची शेवटची निवडणूक वगैरे,
मी त्यांना एवढं सांगू इच्छितो, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में लिखा होता है। तुम्ही 2019 माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला, तिघांनी मिळून एकत्रितपणे 2.5 वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण संपवू शकला नाही, यापुढेही संपवू शकणार नाही। देखिए, ये जो कार्रवाई चल रही है इसके ऊपर अभी बोलना उचित नहीं होगा, ये पूरी कार्रवाई होने के बाद आधिकारिक रूप पर इसके ऊपर बयान आएगा। देखिए, कल के भाषण में उद्धव ठाकरे जी की निराशा बोल रही थी, मेरा उनसे सवाल है जब वो कहते हैं कि इस्तीफा दो, चुनाव लो, अरे 2019 में आप मोदी जी का फोटो दिखा दिखा कर बीजेपी के साथ चुनकर आए थे और फिर बीजेपी की पीठ में खंजीर घोप कर जब कांग्रेस एनसीपी के साथ गए तब इस्तीफा देकर चुनाव क्यों नहीं लिया, तब क्यों सीधा चले गए? और इसलिए मैं उनको कहना चाहता हूं कि ये जो सारी बातें आप कह रहे हैं, उन्होंने कहा कि देवेंद्र फडणवीस का अंतिम चुनाव होगा, उनको मैं इतना कहना चाहता हूं, मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में लिखा होता है। आपने 2.5 साल कांग्रेस एनसीपी के साथ मिलकर मुझे समाप्त करने की पूरी कोशिश कर ली, आप तब भी समाप्त नहीं कर पाए और आगे भी नहीं कर पाओ। छापेमार कार्रवाई चल रही है, नहीं नहीं ऐसा कुठलाही सर्वेक्षण देवेंजी येणार आहे महाराष्ट्र, झालं बोलो शिवाजी पार्क त्याच्यावर काय रोज बोलायचं। मारीवर बोलणं त्यांनी टाळलेलं आहे, योग्य वेळी बोलेन असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तसंच उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण हे निराशाजनक होतं, आमच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला तेव्हा त्यांनी राजीनामे का नाही दिले असा सवाल करत त्यांनी शिवसेनेवर टीका केलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे गटावर पुन्हा एकदा टीका केलेली आहे। शिवसेनेनं आमच्या पाठीत खंजीर खुपसलं, उद्धव ठाकरे यांचं कालचं भाषण हे निराशाजनक होतं। यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।